नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज इथे शेतकरी संघटना मराठी साहित्याचे अनुबंध या डॉक्टर ज्ञानदेव राऊत लिखित पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन पार पडले, हा प्रकाशन सोहळा इथे पार पडलेला आहे. आपल्यासोबत काही ज्येष्ठ साहित्यिक आहेत मराठवाड्यातील, महाराष्ट्रामध्ये साहित्याच्या क्षेत्रामध्ये जे नाव कमवला साहित्यिक आहेत, तर या पुस्तकाच्या बाबतीत त्यांची भूमिका काय हे आपण जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदन सिंह सर, सर आता हे जे काही पुस्तकाचं प्रकाशन झालं शेतकरी संघटना मराठी साहित्याचे अनुबंध, तर या संदर्भात, या पुस्तकासंदर्भात काय सांगाल? हे तर एक पहिल्यांदा मराठी साहित्यामध्ये नव्या पद्धतीने हे पुस्तक आलेले, एखाद्या चळवळीला सामोरं जाणं आणि सामोरं जाऊन चळवळ समजून घेणं ही गोष्ट पूर्वीच्या साहित्यापेक्षा आजच्या साहित्यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच 90 नंतर जी लेखन स्वरूप बदललं, ज्याला आपण ग्रामीण साहित्य म्हणत होतो, पण त्याऐवजी आता शेतकरी साहित्य अशा स्वरूपाची कन्सेप्ट या ठिकाणी आलेली आहे. आणि म्हणून पाठीमागचा वारसा नाकारता येत नाही, पण नवा वारसा आणि नवी आयडेंटिटी या नव्या पद्धतीनं आणि नव्या विचारानं आलेली आहे, त्याचं आम्ही स्वागतच करतो. नक्कीच, ज्ञानदेव राऊत सरांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून एक नवीन लिखाण या ठिकाणी समाजाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्यासोबत आहेत मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष. या पुस्तकाचा ओव्हरलुक जर आपण बघितला तर याच्यामध्ये शेतकरी संघटनेचा प्रवास मांडल्याचं दिसून येत आहे. तर साहित्यिक मूल्य शेतकरी संघटनेचे मध्ये असलेली किंवा शेतकरी संघटनेवरील एखादं साहित्य, त्याचा अभ्यास याच्यात आहे का? नेमका गाभा काय आहे या पुस्तकाचा? ज्ञानदेव राऊत यांनी हा जो PhD प्रबंधाचं पुस्तक काढलेलं आहे ते शेतकरी साहित्य, शेतकरी संघटना आणि मराठी साहित्याचा अनुबंध या शीर्षकांनी काढलेला आहे. या शीर्षकामध्येच या संपूर्ण शेतकरी संघटना आणि मराठी साहित्याचा उहापोस त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. आणि आज हे पुस्तक ज्या काळात प्रकाशित होत आहे तो खऱ्या अर्थाने की शेतकरी संघटना, शेतीचे प्रश्न आणि शेतकऱ्यांची अवस्था अशा काळामध्ये हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला या प्रश्नाकडं आत्मभान देण्याच्या दृष्टीने हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, जसं आज चंदन शिवसर आज म्हणाले की 1990 नंतर आणि विशेषतः 2000 नंतर जे काही ग्रामीण साहित्य आलेलं आहे, जे काही आपण मराठी साहित्य आलेलं आहे, आणि या साहित्यामध्ये शेतकरी जीवनाचे प्रश्न अत्यंत प्रकर्षाने मांडलेले आहेत. ही सगळी मांडणारी मुलं कोण आहेत? तर ही खरी मांडणारी मुलं ही शेतीतून आलेली त्यांच्या बाप मुलं आहेत, ज्यांनी शेती पाहिलेली आहे, शेतीचं जगणं त्यांनी पाहिलेलं आहे, शेतीत आलेला आतबट्ट्याचा व्यवसाय सगळा पाहिलेला आहे. आणि त्यामुळं या पुस्तकामुळे पुन्हा एकदा की शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे हा एक नवी धार म्हणून आपण या ग्रंथाकडे आपण पाहूयात, आणि पुढे हा प्रवाह अधिक जोमाने प्रभावित होण्याची शक्यताही दाट आहे. नक्कीच, शेतीनिष्ठतेचं भान ज्या साहित्यिकांमध्ये उतरलेलं आहे किंवा शेतकरी संघटनेची जी काही चळवळ शेतकरी प्रश्नाला घेऊन आत्तापर्यंत कार्यरत राहिलेली होती, तर त्या शेतकरी संघटनेच्या चळवळीचा लेखा जो का या पुस्तकामध्ये कुठेतरी मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. एकीकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं आंदोलन सुरू असताना या पार्श्वभूमीवर हे पुस्तक येणं हे कुठेतरी खूप मोठी गोष्ट ठरते. मी विक्रांत शंके, कॅमेरा पर्सन आदित्य वसाळेसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी लातूर.